नमस्ते मी डॉक्टर मधुवंती कुलकर्णी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथील ग्रंथपाल माननीय सौ संध्या यादव मॅडम यांनी मला व्हिडिओ सिरीजमध्ये सहभागी होण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे धन्यवाद यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाविषयीचे थीम आहे जेंडर इक्वॅलिटी फॉर सस्टेनेबल टुमॉरो यामध्ये हेल्प फॉर वुमन फॉर टॅकलिंग क्लायमेट चेंज असा अर्थ यावर्षी अभिप्रेत आहे वातावरण हे सर्वदृष्टीने बदलते आहे घरातील सोयीसुविधा आणि बाहेरील वातावरणामध्ये महिलांना समायोजन होण्याच्या दृष्टीने करण्याची मदत हे याचे आवाहन यावर्षी केलेले आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे ब्रीदवाक्य आहे ब्रेक द बायस महिला दिन म्हटलं की लगेच त्यांच्यावरील झालेला अन्याय हा डोळ्यापुढे येतो गेल्या कित्येक पिढ्या महिला मोठ्या प्रमाणात व सार्वभौमरित्या अन्याय सहन करत होत्या पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे अनेक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणाऱ्या महिला या अनेक ठिकाणी अनेक पदांवरती चमकत असताना आपल्याला दिसतात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा घरापासून समाजापर्यंत आज महिलांनी उमटवलेला आहे पण सर्वसामान्यरित्या प्रत्येक कुटुंबांमधून अशा पद्धतीच्या महिला निर्माण होतीलच असं नाही म्हणून जेंडर इक्वॅलिटी या शब्दाला आजही अर्थ आहे या इक्वॅलिटीचा अर्थ स्त्री पुरुष दोघांनीही एकमेकांमध्ये समानता पाहिली पाहिजे मोठ्या पदांवरती जर महिला असतील तर त्यांनी पुरुषांच्या दृष्टीने पण समानतेचा न्याय हा लागू केला पाहिजे सर्वसमावेशकता असली पाहिजे इन्क्लुझिव्हनेस ज्याला म्हणतो आपण आणि इक्विटेबल ॲटिट्यूड हा असला पाहिजे त्याचबरोबर ब्रेक द बायस म्हणजे बायस्ड दृष्टिकोन हा स्त्री पुरुष दोघांनीही ठेवायला नको आहे भावापासून मुक्त समाज व्हायला पाहिजे म्हणजे स्त्रियांच्या बाजूनी पुरुषांच्या बाबतीतही भाव नको त्याचबरोबर पुरुषांनीही घरापासून समाजापर्यंत जिथं जिथं महिला भेटतील गाठ पडतील तिथं तिथं दुजाभाव हा बाळगू नये दुजाभावाचा दृष्टिकोन आपल्या मनामध्ये कधीही निर्माण होऊ देऊ नये असं आवाहन यावर्षी करण्यात आलेलं आहे एकोणीसशे दहा साली कोपनहेगन इथं आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरलेली होती या महिला परिषदेसाठी सतरा देशांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या त्यानंतर एकोणीसशे अकरा साली या महिला परिषदेमध्ये डिमांड केल्याप्रमाणे ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंड इथं पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे तेरा साली रशियामध्ये साजरा करण्यात आला पण या सर्व वर्षी हे दिवस वेगवेगळे होते सर्व जगामध्ये एकच दिवस असण्याच्या दृष्टिकोनातून अठरा मार्च रोजी रशियामध्ये एकोणीसशे सतरा साली रशियन राज्यक्रांती सुरू झाली आणि इथं महिला पीटर्सबर्गच्या रस्त्यावरती आल्या आणि त्यांनी अन्न पुरवठा करा आणि पहिलं महायुद्ध थांबवा अशी मागणी केली तिथंपासून आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा व्हायला लागला यावर्षी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी महिलांशी सुसंवाद साधला आणि त्यांच्या समस्या किंवा त्यांचे प्रश्न विचारात घेतले सेक्शुअल हॅरॅशमेंट किंवा सामाजिक द्वेष या नेहमीच्याच मागण्यांप्रमाणे यावर्षी आय टी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांनी कनेक्टिव्हिटी आणि क्लाऊड एच ची डिमांड माननीय पंतप्रधान यांचेकडे केलेली आहे आणि आय टी क्षेत्रामध्ये महिलांच्या दृष्टीनं अशा सुधारणा होणं आवश्यक आहे असं यावर्षी त्यांनी प्रश्न मांडल्यामुळे माननीय पंतप्रधानांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की त्वरित या सगळ्या मागण्या तुमच्या पूर्ण होतील याचबरोबर या महिलांशी सुसंवाद साधत असताना पंतप्रधानांनी मूकबधीर मुली किंवा महिला यांच्या संदर्भात सुद्धा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्याही समस्या समजावून घेतलेल्या आहेत स्त्री पुरुषांच्या आयुष्यामध्ये नवदुर्गा येतात आई आजी बहीण सासू पत्नी नात सहकारी त्यांचेबद्दल आपले विचार कसे असले पाहिजेत यावर यावर्षीचे बृदवाक्य हे प्रकाश टाकते आणि दुजाभाव नको बायस्ड नको हे पुन्हा पुन्हा आवाहन केलं जातं दुजाभाव कुठं कुठं केला जातो तर कामाच्या संदर्भामध्ये दुजाभाव केला जातो नोकरीच्या संदर्भामध्ये दुजाभाव केला जातो आर्थिक स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये दुजाभाव केला जातो आर्थिक निर्णयातील सक्षमता या बाबतीतही दुजाभाव हा केला जातो आणि या सर्व गोष्टी या मानसशास्त्राशी आणि तत्वज्ञानाशी निगडित आहेत पैशाशी काहीही या गोष्टींचा संबंध नाही आणि मनाचे शास्त्र हे एकमेकांचे स्त्री पुरुषांनी सांभाळले पाहिजे एकमेकांचं मन जपलं पाहिजे यासाठी बायस्ड दृष्टिकोन हा नसावा आणि त्यातून हा मानसशास्त्र हे मार्ग काढते हे निश्चित मानसशास्त्रातील समायोजन गेस्टालचा संपूर्ण एकत्रितपणे पाहण्याचा दृष्टिकोन एकमेकांना स्पेस देणे अवकाश देणे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे या संकल्पनांचा त्यात उपयोग होतो मुले जर आत्मनिर्भर बनवायची शक्ती हवी असेल तर स्वतः आत्मनिर्भर बन बनलं पाहिजे मग मुले आपोआप पुढची ही आत्मनिर्भर बनेल म्हणून आई वडिलांनी स्वतःमधला दुजा भाव आधी काढून टाकला पाहिजे मुलांपुढं चांगला आदर्श निर्माण केला पाहिजे तरच सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल चिरंजीव विकास होईल शाश्वत विकास होईल बायोलॉजिकली जरी स्त्री पुरुष भिन्न असले तरी मानसिकदृष्ट्या एकच तत्व त्यांच्यामध्ये काम करत असतं आणि म्हणून ती तत्व ही अभ्यासली गेली पाहिजेत तर मन ते आत्मा हा जो प्रवास आहे तो प्रत्येकाचा घडला पाहिजे आणि म्हणून हा प्रवास घडल्यानंतर मग जेंडर डिफरन्स ही संकल्पना नष्ट होईल सग आपल्याप्रती जो भाव आपल्याला अपेक्षित असतो तोच भाव आपण दुसऱ्याप्रती दिला पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्यामध्ये म्हणून स्त्री पुरुषांसाठी मी दोन ओळी कवितेच्या सांगते आयुष्यातील नवदुर्गांचे स्थान अबाधित जाणं जरा आयुष्यातील नवदुर्गांचे स्थान अबाधित जाण जरा त्यांच्या वाचून तुलान थारा स्वीकारी हे सत्य जरा त्यांच्या वाचून न थारा स्वीकारी हे सत्य जरा स्त्रियांनी स्वतःमधील नवदुर्गेची शक्ती कधीही विसरू नये अशी मी सर्व महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद